वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या अंतोरा, बेलोरा, साहूर, दुर्वाड, वडाळा तसंच अप्पर वर्धा धरण परिसरातले मच्छीमार बांधवांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. धरणाच्या टेंडर प्रक्रियेमुळे हे धरण सूरतसे नावाच्या ठेकेदाराला मासेमारीसाठी देण्यात आलं, परंतु अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं ठेकेदारामार्फत ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणामधून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मासेमारी करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचं स्थानिक मच्छीमार सांगतात. या संदर्भात मत्स्य विभागाला अनेक वेळा तक्रारी करून देखील तोडगा निघत नसल्याचा आरोप मच्छीमारांनी केलाय. म्हणजे माझ्या गावाचे लोक 240 लोक आहे. 240 लोक असून यांना उपासमारीची पाळी येतो. हा माणूस 60 रुपयाची मच्छी 10 रुपये किलोनं ज्यांच्या विकत घेतो त्यांना पुरत नाही. परिसरातील मासेमारांमध्ये अशी चर्चा आहे की 35 लाख रुपये त्या हुसेनबाईकडून घेतात आणि त्याला झिंगा सोडण्याचं या ठिकाणी त्यांनी परमिशन दिलं आणि या ठिकाणी 100 रुपये झिंगा हा मासेमाराकडून घेतात आणि 1200 रुपये किलोचं मार्केटिंग ते करतात. या संदर्भात मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी धक्कादायक विधान केलं, मात्र प्रश्नांचा भडीमार झाल्यानंतर चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. वर्धा जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचं रहिवास आहे, ते पत्ते वगैरे आम्ही पाहिले त्यांचे, तर तिथे काम करतात ते लोक. काही आता प्रथमतः झाले असतील इथे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की बाहेरचे लोक आहेत. स्थानिक मच्छीमारांना डावलून परप्रांतीय मच्छीमारांकडून केली जाणारी मासेमारी थांबवण्यासाठी आता वरिष्ठ स्तरावरून काही प्रयत्न होतील का, हा खरा प्रश्न आहे. अमित देशपांडे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वर्धा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.